हा आपला पुढील प्रश्न आहे. हा प्रश्न जर समजून घेतलात लवकर तर तुम्हाला सहज समजू शकतो. 560 मीटर लांबीची रेल्वे आहे, तासी का म्हणते 70 किलोमीटर वेगाने जाताना 80 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे गाडी तिला त्याच दिशेने जाताना 270 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा. एक गाडी आहे 570 मीटर लांबीची, जे की 70 किलोमीटर 560 किलोमीटर लांबीची आहे आणि ती 70 किलोमीटर वेगाने जाते. तर 80 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे आहे ना, ती गाडी त्या गाडीला काय करते तर 270 सेकंदामध्ये पार करते. इथं महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का आपल्याला, त्याच दिशेने म्हणजे एकाच दिशेने जाणारे वाहन आहेत. ज्या ज्या वेळेस एकाच दिशेने जाईल असं म्हटलं जातं तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा. काय म्हणते, एकाच दिशेने जात असते ना, एकाच दिशेने जाते, त्यावेळेस काय करायचे, वेग असतात ना, वेगाचा फरक काढायचा आपल्याला. वेगाचा फरक काढायचे म्हणजे कसं, 80 किलोमीटर आहे की नाही, वेग 80 - 70 = 10 हा आपल्याला वेग, ही आपल्याला एक नंबरचे सिस्टम लक्षात घ्यायची आपल्याला. आता इकडं काय काढायचे आपल्याला, लांबी काढायची आहे. काय काढायची आहे, लांबी म्हणजे आपल्याला दोन रेल्वे समजा एक आहे आणि बी आहे. समजा याची लांबी आपल्याकडं आहे 560 अधिक ह्याची आपल्याकडं नाही आहे, है ना, बीची आपल्याकडं नाही, म्हणजे दोघांचं लांबी आपल्याकडं एवढी आहे, म्हणजे आपल्याला बी या रेल्वेची लांबी काढायची आहे. तर त्यानंतर आपण काय करू शकतो, तर यानंतर आपल्याला काढायचं काय आहे, अंतर काढायचं आहे. अंतराचं सूत्र वापरू शकतो आपण या ठिकाणी, तर वेग गुणिले वेळ हे तुम्ही मांडा या ठिकाणी. वेग गुणिले वेळ मांडलं, आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, वेग कोणता घ्यायचा आहे, तर वेग हा घ्यायचा आपल्याला, म्हणजे किती, 10 गुणिले वेळ किती, 270 गुणिले 518 या दोन गोष्टी आपण इथं लिहिलेल्या आहेत. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करून घेतो आपण. 9 ने भाग जातो, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27 हे शून्य आपण वर घेतले, है ना. 2 × 2 = 5, 10 म्हणजे आपल्याला काय मिळालं, आपला 5 × 30 × 5 हे आपल्याला मिळालं उत्तर आहे. आता आपण यापुढे काय करू शकतो, तर यांचा गुणाकार करून घ्या. आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार केला तर 5 × 3 = 15 × आलं. परत गुणाकार करा, 5 × 0 = 0, 5 × 5 = 25, 7 × 2 = 5, 5 × 1 = 5 आणि 2 = 7 म्हणजे काय आलं आपल्याला, हे आहे एकूण अंतर आपण काढलेलं आहे. एकूण अंतर काय काढलं आपण, हे एकूण अंतर आपण काढलेलं आहे. आता आपण काय करू शकतो, एकूण अंतर बघा, एकूण अंतर बरोबर आहे ना ए आणि बी या दोन गाड्याचं अंतर. एचं अंतर किती आहे, एचं अंतर लिहिलं आपण 560 अधिक बीचं अंतर नाही आपल्याकडं, आपण बी लिहिलं. एकूण अंतर किती काढलं आपण, 750 बेरीज आहे. ज्यावेळेस हे या बाजूला जाईल त्यावेळेस काय होईल, वजाबाकी होईल. 750 + 560 = दुसऱ्या गाडीची काय आहे, लांबी आहे 0 0 0 5 × 6 जात नाहीत, उसना घेतले 15 झाले 15 × 6 = 9 उरले इथं उरले किती, 6 6 × 5 = 1 उरला म्हणजे जी बी आहे, जी दुसरी गाडी आहे ना, जी दुसरी गाडी आहे त्या गाडीची जी लांबी आहे, लांबी ती किती आहे, 190 मीटर लांब आहे. 190 मीटर लांब आहे, लक्षात पाहिजे. 300 मीटर लांबीची गाडी आहे, तासी 75 किलोमीटर वेगाने जाताना जायले गाडी आता 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या रेल्वेस 54 सेकंदामध्ये ओलांडते, तर या गाड्यांची ओलांडते, है ना, ती गाडी ओलांडते.
या गाड्यांची दिशा एकाच्या एकमेकांच्या विरुद्ध असेल तर दुसऱ्या गाडीची लांबी किती आहे, दुसऱ्या गाडीची लांबी किती आहे। विरुद्ध हा शब्द आपल्याला इथं ध्यान ठेवायचा आहे, विरुद्ध या शब्दावर हे आपलं गणित ठरलेलं आहे। विरुद्ध म्हणजे कसं माहिती आहे का आपल्याला, बघा हे ए आहे आणि हे बी आहे, ही दिशा ही गाडी इकडं जाईल, ही गाडी इकडं जाईल। समजा ह्या गाडीचं अंतर किती आहे, 300 आहे, तर ह्या गाडीचं अंतर आपल्याला माहिती नाही। ह्या गाडीचा वेग जो आहे 75 आहे आणि ह्या गाडीचा वेग 60 आहे। या पद्धतीनं हे गणित आपल्याला काढायचं आहे। आता आपण याच्या पुढं कसं मांडू शकतो, दोन गाड्या आहेत, समजा ए गाडी आहे अधिक बी गाडी आहे, दोन गाड्या है ना, एचं अंतर किती आहे 300 आहे आणि बीचं आपल्याकडं नाही आहे, म्हणजे आपल्याला हे जे आहे ते काय आहे, आता आपल्याकडं एकूण अंतर आहे असं आपण या ठिकाणी मांडलं, एकूण अंतर आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे, ज्यावेळेस विरुद्ध दिशा जर आलं असलं, विरुद्ध आलं की काय करायचं, जे आहेत वेगांची बेरीज करायची, वेगांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे, वेगांची काय वेग आहे 75 + 60 = 6 5 13 हे आपला वेग झाला, काय झालं आपल्याकडं वेग झाला। काढायचे का आपल्याला, लांबी काढायची, काय काढायचे लांबी, लांबी जर काढायचं असेल तर त्यासाठी काय असतं उत्तर, सूत्र आपल्याकडं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेळ अंतर आलं बरोबर। आता आपण किमती ठेवून देऊ इथं, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात येतील। वेग किती आता आपल्याकडं है ना, हा वेग आहे 135 गुणिले वेळ किती आहे 54 सेकंद गुणिले 5/18 5/18 हे आपण इथं घेऊ शकतो। आता काय झालं, 9 भाग घाला, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 × 5 = 45, 9 × 6 = 54, 9 × 6 = 54, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, म्हणजे आपल्याला काय मिळालं 135 गुणिले ह्या दोघांचे आपला गुणाकार केला, काय आलं आपल्याकडं 15 आलं, काय आले 15। आता ह्या दोघांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार, ह्या दोघांचा करायचं आहे गुणाकार, 15 × 5 = 75, 5 आले उरले किती 7, 15 × 15 = 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45, 7 × 2 मिसळले आपले किती झाले 52, 52 घेतले 2, ह्याचे किती उरले 5, 15 × 15, 15 × 5 = 20। हे जे आपण काढले ना, हे आपण काढले एकूण अंतर काढले, काय काढलं आपण एकूण अंतर काढलेलं आहे। आता आपल्याला यापुढे जाऊन काय करायचं आहे, या गोष्टी थोडंसं लक्षपूर्वक पहा, बघा एकूण अंतर, ज्या गाड्यांचं अंतर आहे ना त्या गाडीचं अंतर ए अधिक बी एकूण अंतर आहे 2025 बरोबर एचं अंतर किती आहे 300 + बीचं अंतर आपल्याला काढायचे आहे। सेकंड गाडी जी बी आहे त्या गाडीचं अंतर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे, काय केलं आपण प्लस आहे ना, या बाजूला येतं ना काय होईल ते मायनस 2025 - 30 = b आलेलं आहे। आता आपण वजाबाकी करू इथून 5 सॉरी इथं 300 है ना, 5 × 5 2 × 2 कळलं का, ह्या 2 0 गेले 2 उरले, 10 × 3 गेले किती उरले 7 उरले, घुसणं ह्याला दिलं म्हणजे उरले किती 1 1, जी आपली दुसरी गाडी आहे ना, कोणती गाडी, जी दुसरी गाडी आहे, गाडीची लांबी, गाडीची लांबी किती आहे 1725 मीटर लांब आहे, 1725 मीटर लांब आहे। या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो।